नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं मराठी फूड चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले शेवयाच्या खीरची रेसिपी। शेवयाची खीर किंवा तुम्ही याला दूधपाकही म्हणू शकता। थिक थोडं केलं तर हे खीर बनते आणि थोडं लिक्विड टाईप ठेवलं तर हे दूधपाक म्हणतात त्याला। तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य। मी इथे अर्धा लिटर दूध घेतले, अर्धी वाटी शेवई आहे, एक वाटी साखर आणि हे चॉप केलेले ड्रायफ्रूट। आता याची कृती जाणून घेऊया। ही झटपटीने सोपी रेसिपी आहे। जसं की आता पाडवा येतोय जवळ, तर तुम्ही हे झटपट बनवू शकता। सर्वात प्रथम आपल्याला दूध हे तापत ठेवलंय। हे मी ऑलरेडी गरम करून ठेवलेलं होतं दूध, ते यात मी शेवे टाकून घेते। शेवे टाकल्यानंतर सतत आपल्याला ढवळत राहायचं याला, जोपर्यंत शेवई सॉफ्ट नाही होत। गॅस हा मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे। आपल्याला दूध हे फुल फॅटच वापरायचं आहे। नॉर्मल दूध जर वापरलं तर तितका थिकनेस नाही येत। तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी हे थिक झालेलं आहे। मी यात साखर टाकते, ड्रायफ्रूट ही टाकते। त्याला 5 to 10 minutes पर्यंत ढवळत राहूया आपण। 5 to 10 minutes नंतर हे रेडी टू सर्व होईल। वेलची कूट टाकते मी लास्टमध्ये। वेलची कूट नेहमी सेवटलाच टाकावी, याने सुगंध लास्टपर्यंत राहतो। आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली आहे। जरूर ट्राय करा आणि तुमचे रिव्ह्यूज कळवा। आपली आजची रेसिपी दूधपाक आणि शेवईची खीरची रेसिपी रेडी झालेली आहे। मी याला ड्रायफ्रूट्स आणि पिस्ताशूनी गार्निश केले आहे। तुम्हीही करू शकता। नक्की ट्राय करा ही रेसिपी। जितकी दिसायला सुंदर आहे तितकीच खायला उत्तम लागते। आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि तुमचे कमेंट शेअर करायला विसरू नका। थँक्यू।